सिद्धार्थ उद्यानातील दीप्ती या वाघिणीचा मृत्यू झाला असून महापौर तसंच महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या 16 वर्षीय दीप्ती या वाघिणीचा मृत्यू झाल्याने पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अन्न पाण्याला दीप्ती वाघिणीने प्रतिसाद न दिल्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तिची तपासणी केली होती. मात्र उपचारास ती प्रतिसाद देत नसल्याने गेल्या 2 दिवसापासून तिची प्रकृती खालावली होती. 2005 मध्ये चंडीगड येथील सदबीर चुड्या घरातून दीप्तीला सिद्धार्थ उद्यानात आणले होते. सिद्धार्थ, समृद्धी, अर्जुन या 3 बछड्यांना तिने जन्म दिला होता. तर सिद्धार्थ आणि समृद्धीने जन्म दिलेले आणखी 2 बछडे या उद्यानात आहेत. सिद्धार्थ उद्यानात गेल्या 10 वर्षापासून दीप्ती वावरत होती, त्यामुळे इतर वाघांनाही तिचा विशेष लढा होता. आज तिच्या जाण्यानं इतर वाघही तळमळताना दिसून आले. दीप्तीच्या जाण्याचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी जाणवत होतं. दीप्तीच्या मृत्यूने पर्यटकांमधला आनंदही आज ओसरल्याचं दिसून आलं. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर जीवन पांडे, प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर ख्वाजा मोहिद्दीन, आर्यन नागरपूरकर आदींच्या उपस्थितीत दीप्तीवर अंतिम संस्कार करण्यात आले. झू मधील 15 ते 16 वर्षापूर्वी आम्ही जे चंदीगडवरनं एक वाघीण आणली होती, तिचं नुकतंच निधन झालं आहे. एकतर वयाच्या मानाने निधन झालं असावं आणि एकतर आपण या उद्यानाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आम्ही ज्या ज्या वाघांचे असेल वय आहे तर एक 15 ते 20 याचं वयाचं एक मर्यादा असते आणि म्हणून एक मागच्या 5-7 वर्षापासून त्या वाघिणीला दिसत पण नसताना सुद्धा आज या उद्यानामध्ये त्या वाघिणीचं निधन झालं आणि याच्यामध्ये आम्ही जे तज्ज्ञ मंडळी आमच्या आहेत त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेतली असताना त्यांनी सांगितलं की वयामुळं या वाघिणीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही इतर वाघांचं उपचार असेल, त्यांची देखरेख असेल अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करत आहोत आणि या वाघिणी संदर्भातलं तिच्या वयामानानुसार निधन झालेलं असं